जानेवारी 2023 ते 5 ऑगस्ट 2023 पर्यंतची आकडेवारी आहे, ज्यामध्ये या काळात हत्या झाल्यात 57, हाफ मर्डरच्या केस झाल्यात 75, बलात्काराच्या घटना 165, विनयभंगाच्या केसेस 304, घरफोडी 529, वाहन चोरी 1019, कौटुंबिक हिंसाचार 185 आणि अपहरणाच्या 268 घटना घडल्यात। यापैकी कोणत्या गुन्हेगारीत वाढ किंवा घट झाली आहे का याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये, मात्र विविध वर्तमानपत्रांमधून नागपूरच्या गुन्हेगारीबाबत ज्या बातम्या छापून आल्या त्यानुसार नागपुरात गुन्हेगारी वाढली आहे। हत्याकांडाच्या बाबतीत मुंबईनंतर नागपूर दुसऱ्या स्थानी आहे, तर पुणे आणि ठाणे चौथ्या स्थानावर। सायबरच्या घटना आणि बाल गुन्हेगारीच्या घटनांमध्येही नागपुरात वाढ झाल्याचा आरोप आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।